जयंत पाटलांची महाविकास आघाडीशी दगाबाजी। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। सांगली लोकसभा निवडणुकीत जयंत पाटलांनी भाजपाला मदत केल्याची चर्चा आहे। या चर्चेला भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी परवा दुजोरा दिला। त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षातल्या मदत न करणाऱ्या लोकांच्यावर टीका करताना कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हटलं होतं। एक इस्लामपूरकर बरोबरच आहे, नाही नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला। या निवडणुकीत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संजय पाटलांना मतदान करायला सांगितल्याची उघड चर्चा होती। महाविकास आघाडीचा उमेदवार कमी ताकदीचा दिला तर भाजपाला मदत होईल यासाठी विशाल पाटलांना डावलून ऐनवेळी सांगलीची जागा सेनेला सोडण्यात आली, कारण सेनेची फारशी ताकद सांगली जिल्ह्यात नाही हे जयंत पाटलांनाही माहिती आहे। ही निवडणूक भाजपाचा व मोदींचा पराभव करायचा आहे या ध्येयाने महाविकास आघाडीने लढली होती। मग भाजपाचा पराभव करायचा होता आणि मोदींना हरवायचेच ध्येय होते तर चंद्रहार पाटलांची उमेदवारी चालणार नव्हती। ते संजय पाटलांचा पराभव करू शकत नाही हे साधं गणित जयंत पाटलांना माहीत नाही असं म्हणता येईल। जयंत पाटील महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आहेत, ते उद्धव ठाकरेंना वास्तवाची जाणीव करून देऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही। सगळ्या राजकीय कुरघोड्या सुरू असताना पूर्ण मौन बाळगले, त्यांच्यावर थेट टीका व्हायला लागल्यानंतर त्यांनी हात वर केले। सांगलीच्या सभेत विश्वजित कदमांच्यावर बोट दाखवताना त्यांनी स्टेजवर एक आणि खाली एक करू नका असं म्हटलं होतं। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे। त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील। पण त्याच जयंत पाटलांनी भाजपाला मदत करत संजय पाटलांना मतदान करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याची चर्चा आहे। संजय पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्वकीयांच्यावर आणि विश्वजित कदमांच्यावर टीका करताना जयंत पाटलांचा दिलदार शत्रू असा उल्लेख करत त्यांनी मदत केल्याचं अप्रत्यक्ष कबूलच केले। असे असेल तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून वावरणाऱ्या जयंत पाटलांनी सांगलीत आघाडी धर्म पाळला नाही, त्यांनी भाजपाला मदत करत महाविकास आघाडीशी दगाफटका केला असंच म्हणावं लागेल।